दिल्लीत कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज निदर्शने करण्यात आले. यावेळी धिक्कार असो धिक्कार असो, भाजप सरकारचा धिक्कार असो, शरद पवार का नारा है, हर किसान हमारा है, अशा घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला होता. भारत देश कृषीप्रधान देश आहे. या देशामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या कष्टावर हा भारत देश चालतो आणि त्याच्या विरोधात केंद्र सरकारने जे चाचक कायदे केलेले आहेत त्या कायद्याचा निषेध करण्यासाठी आणि जे आंदोलन दिल्लीमध्ये चालू आहे शेतकऱ्यांचं त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नेते इथं केंद्र सरकारचा धिक्कार निषेध आंदोलन करत आहेत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची शिकवण आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खंबीरपणे उभे आहे. जे जातक ज्या कायदे केलेले आहेत जे प्रॉडक्शन होत आहे मोदी सरकारने हे कायदे त्वरित रद्द केले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना त्या दिलासा दिला पाहिजे. नाहीतर यापुढं महाराष्ट्रभर अजून तीव्र आंदोलन होतील असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उत्तर मी सांगतो. भारत देश हा कृषी प्रधान देश आहे पण या मोदी सरकारला ते कळतच नाही आहे. शेतकरी सध्या अडचणीत असताना हा मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा करतो आणि शेतकरी एकतर आत्महत्या करून मरू लागले तरी या मोदी सरकारला त्यांना अंतकरणच नाही असं मला वाटतं. या मोदी सरकारचा धिक्कार करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते, शरद पवार हा जाणता राजा आहे, शेतकऱ्यांचा राजा आहे. शेतकऱ्यांचे जे काही अडचणी वगैरे आहेत ते समजून घेतात. खरं पहिला असता मोदी हा शेतकरी नाही आहे त्यामुळेच मला वाटतं की त्याला काही समजत नसावं. त्या महाराष्ट्रातील जे काय BJP नेते आहेत त्यांनाही शेतात काय पिकतं काय नाही हे कळत नसावं. त्यामुळे शेतकऱ्यांची जे काय अडचणी आहेत त्यांना समजत नाही. त्या शेतकऱ्यांच्या विरोधात जो कायदा आहे तो रद्द झालाच पाहिजे. जर नाही झाला तर या महाराष्ट्रात या देशामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात मोर्चा निघेल आणि या सरकारचा मी धिक्कार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.